सकाळी उठल्यावर माझ्या बेडवर माझ्या पिलो कवरवर माझ्या बेडशीटवर माझं सगळं रक्त असायचं हात त्याची थोडीफार जरी मुवमेंट केली तर तिथून रक्ताच्या पिकचाऱ्या निघायच्या तो रिपोर्ट पाहिल्यानंतर मी अगदी सुन्न झाले कारण कॅन्सर ब्रेस काढायचे असून तुम्ही मेले तरी चालेल पण मला अजिबात केमो घ्यायच्या नाही आहेत केमोनी माझी ब्युटी जाईल माझ्यासमोर माझी सगळी स्वप्न आली माझ्या दोन लहान मुली आल्या डॉक्टरच्या निग्लिजन्समुळे माझी सी फाय सी सिक्स ही नस डॅमेज झाली माझ्या हाताची पूर्ण हालचाल बंद झाली नमस्कार मी आशा नेगी आणि तुम्ही मला पाहताय जो स्टॉक मध्ये मी आशा दोन मुलींची आई मॉडेल आणि बिझनेस वुमन मी स्वतःला सेल्फ लेवर ह्या कॅटेगरीमध्ये पाहते स्वतःच्या फिटनेसची खूप काळजी घेते माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या फिटनेसचं रहस्य काय आहे ते विचारत असतात दोन हजार तेवीस मध्ये आंघोळ करताना मला माझ्या ब्रेसमध्ये एक गाठ आढळली हे काहीतरी वेगळंच आहे त्या क्षणी मला जाणवलं दोन तीन दिवस त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर अजून एक गाठ माझ्या ब्रेसमध्ये मला आढळली मी लगेच माझी गायनिकची अपॉइंटमेंट घेतली माझ्या गायनिकनी मला काही टेस्ट सजेस्ट केल्या आणि त्या टेस्ट केल्यानंतर मला त्याचा रिपोर्ट हातामध्ये मिळाला तो रिपोर्ट पाहिल्यानंतर मी अगदी सुन्न झाले कारण कॅन्सर हा शब्द जरी आपण ऐकला असला तरी स्वतःसाठी ऐकणं आणि ते पचवणं हे खूप अवघड असतं माझ्यासमोर माझी सगळी स्वप्न आली माझ्या दोन लहान मुली आल्या आयुष्यावरची माझी आसक्ती आली काही करावं तेव्हा काहीच कळत नव्हतं त्यात माझे हजबंड बँगलोरला होते त्यांना फोन केला पण मी काही बोलण्याआधीच तोच बोलायला लागला की आशा मी अगदी खुश आहे माझं काम खूप छान पद्धतीने चाललंय माझं प्रोजेक्ट एक ते दीड महिन्यामध्ये संपणार आहे आणि मी लवकर घरी येतोय त्याचा हा आनंदी आवाज ऐकून काय बोलावं मला काहीच कळलं नाही आणि तेव्हा ठरवलं आपण स्वतःच ह्या सगळ्यांशी लढायचं त्याला काहीच न बोलता मी फोन ठेवला माझ्या एक दोन मित्रमैत्रिणींशी डिस्कस करून मी नावाजलेलं हॉस्पिटलमध्ये मा माझी मा सर्जरी करायची ठरवली सर्जरी करताना माझ्या ब्रेसमधून सत्तावीस ते अठ्ठावीस गाठी काढल्या गेल्या पण ह्या सर्जरीमध्ये डॉक्टरच्या निग्लिजन्समुळे माझी सी फाय सी सिक्स ही नस डॅमेज झाली माझ्या हाताची पूर्ण हालचाल बंद झाली माझा हात पूर्ण पॅरॅलिसिस झाला मला हात अजिबात हलवता येत नव्हता आणि डॉक्टरनी त्याच्यानंतर मला भेटण्याची तसदीसुद्धा घेतली नाही पण जिंदगी में जो भी कुछ होता है व अच्छे के लिए होता है असा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवून मी त्या गोष्टीकडे बघायचं ठरवलं आणि तेव्हा मला माझ्या आयुष्यात नवीन डॉक्टर मिळाली रेश्मा पुराणिक आणि तेव्हा मला अजून एक दोन गोष्टी कळाल्या की माझ्या ब्रेस्टमध्ये मा माझ्या हार्टच्यात अजून दोन लम्स आहेत आणि माझा कॅन्सर हा नॉर्मल नसून ॲग्रेसिव्ह कॅन्सर आहे माझ्या आधीच्या डॉक्टरनी मला ह्याची काहीच कल्पना दिली नव्हती कॅन्सर सर्जरी हाताच्या मुवमेंट बंद त्याच्यानंतर पिरियड्स बंद होण्याचे इंजेक्शन्स आणि हार्टमध्ये असलेल्या दोन गाठींना टार्गेट करण्यासाठी मला रेडिएशन घ्यावे लागले ते रेडिएशन एवढे हेवी होते की माझ्या पूर्ण स्किन निघाली माझ्या काकेखालची मला दोन महिने कपडे घालता आले नाहीत डॉक्टरच्या चुकीमुळे मी सत्तर ते ऐंशी दिवस पीसफुल झोपू शकले नाही सकाळी उठल्यावर माझ्या बेडवर माझ्या पिलो कवरवर माझ्या बेडशीटवर माझं सगळं रक्त असायचं सा। हात त्याची थोडीफार जरी मुवमेंट केली तर तिथून रक्ताच्या पिचताऱ्या निघायच्या मी मा कॅन्सरशी तर मी लढतच होते पण डॉक्टरच्या चुकीमुळे मला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत होत्या हळूहळू माझ्या पूर्ण ब्रेस्टची सुद्धा स्किन निघाली माझी निप्पलची स्किन निघाली तिथूनही ब्लिडिंग व्हायला हो लागलं आणि तेव्हा मी अगदी सुन्न होऊन गेले की आज एक आपण एवढे शिकलेले आहोत एज्युकेटेड आहोत आपल्याला सगळ्या गोष्टींची एवढं माहिती आहे आणि आज मी माझ्या ट्रीटमेंटसाठी खूप चांगल्या हॉस्पिटलची पण निवड केली होती तरीही माझ्याबरोबर अशा काही गोष्टी झाल्या आणि तेव्हा मी ठाम ठरवलं की आपण कॅन्सर अवेअरनेससाठी काम करायचं कारण अवेअरनेस हा एवढा महत्वाचा आहे कॅन्सर हा फक्त मे एक फिजिकल आजार नसून हा एक मेंटल आजार सुद्धा आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे काहीच अवेअरनेस नाही आहे आणि तिथूनच माझी एक नवीन सुरुवात झाली कॅन्सर अवेअरनेसच्या कामासाठी माझी शेवटची केमो झाली आणि तेव्हा मी ठरवलं की आता ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगू मी माझ्या बाल लुकमध्ये एक व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला मला एका पेपरच्या संपादकाचा फोन आला की अशा तुला हे खरंच काही झालंय का तू कॅन्सर का अवेअरनेससाठी काही करतेय मी त्यांना म्हटलं नाही सर खरंच हे माझ्याबरोबर सगळं घडतंय तर त्यांनी मला सांगितलं की तू ह्याच्यावरचा एक तुझा इंटरव्ह्यू दे आम्ही तू आमच्या पेपरमध्ये दे देऊ तर मी त्यांना म्हणलं की सर कॅन्सर खूप कॉमन झालेला आहे सर म्हणले की कॅन्सर जरी कॉमन झालेला आहे तरी केस नसलेला फोटो बाड लुकमधला फोटो असा कोणी सोशल मीडियावर टाकत नाही तुझ्या अशा पुढे येण्याने बऱ्याच महिलांना आधार मिळेल आणि त्यांना ही हिंमत येईल तर मी तो इंटरव्ह्यू तिथे दिला माझ्या कॅन्सर जर्नीमध्ये मी खूप कमी लोकांना मला कॅन्सर झालेलं सांगितलं होतं जेव्हा हो मी सोशल मीडियावर हे टाकलं तेव्हा हो मी माझ्या आईला सुद्धा त्याच दिवशी सांगितलं की आई मी ह्या सगळ्या गोष्टींची लढत होते माझी आई जेव्हा हो मला भेटायला आली तर माझी आई मला म्हणाले की बेटा आपले बच्चो झूठा मत खिलाना उनको भी कॅन्सर हो जायगा एक शिकलेल्या घरामधली एक महिला जी शहरामध्ये राहते त्यांचे असे विचार ऐकून मी खरंच एकदम स्तब्ध झाले आणि तेव्हा मला कळालं की कॅन्सर अवेअरनेसची सुरुवात मला बाहेरून नाही तर मला ही घरातून करावी लागणार आहे आणि तो, तो विचार परत माझ्या मनात एकदा ठाम झाला काही दिवसानंतर मला एक एस मधून कॉल आला समोरची व्यक्ती इतकी रडत होती की मला काही बोलावं हो त्यांच्याशी कळत नव्हतं पाच ते दहा मिनिटानंतर ते म्हणले की मॅडम तुमचा व्हिडिओ आणि तुमचं जे पेपरमध्ये आलेलं आर्टिकल जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचले माझ्या मिसेसला कॅन्सर झाला आहे आणि तिच्या दोन्ही ब्रेस रिमूव्ह करायला लागतील तर माझी मिसेस ह्यासाठी बिलकुल तयार नाही आहे ती म्हणते की माझ्या ब्रेस काढायच्या असतील मी मेले तरी चालेल पण मला अजिबात केमो घ्यायच्या नाही आहेत केमोनी माझी ब्युटी जाईल माझे केस जातील आणि तुम्ही माझ्या बायकोशी बोलाल का मी म्हणलं का नाही बोलणार सर नंतर मी त्यांच्या मिसेसशी बोलले त्यांना मी हे सांगितलं की सौंदर्याच्या कल्पना आपल्या समाजात एवढ्या नॉर्मल कशा आहेत आपण का सौंदर्याच्या कल्पना केसांशी हे करतो जेव्हा एखाद्या बाळ होतं तेव्हा आपण कधीच असं म्हणत नाही की तुम्हाला टकलं बाळ जन्माला झालंय आलेलं आहे आपण असं म्हणतो की किती निरागस बाळ आहे किती छान सौंदर्य आहे तो सौंदर्य हे तुमच्या केसामध्ये नाही आहे तर सौंदर्य हे तुमच्या चेहऱ्यामध्ये असतं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की त्या महिलेने पूर्ण त्यांच्या केमो घेतल्या त्यांच्या दोन ब्रेस्ट सुद्धा काढल्या गेल्या आणि आज ते खूप चांगलं लाईफ जगत आहेत कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये फक्त केमो आणि रेडिएशन ह्याच गोष्टी नसतात तर इथे मेंटल हेल्थ पण खूप महत्वाची असते मनात एवढे काही विचार चाललेले असतात की हे माझ्या बरोबरच का मी काय पाप केलंय तुम्हाला वाटेल की हा पाप केले हा शब्द इथे कुठून येतो पण असे कॉमन विचारसुद्धा मनात येतातच आणि आता कुठे आपलं लाईफ सगळं सुरळीत चाललं होतं आणि आत्ताच आपण सगळं रिटायरमेंट घेणार होतो आपण लाईफ एन्जॉय करणार होतो, होतो। आणि तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अशा काही गोष्टीची एंट्री होते तेव्हा ती खरंच आपल्याला हादरून टाकते पण मला एक सांगायचंय की कॅन्सरची जी भीती आपल्या समाजामध्ये पसरलेली आहे तेवढं कॅन्सरला घाबरायचं काही कारण नाही आहे कारण आता एवढ्या छान ट्रीटमेंट पण आलेल्या आहेत त्रास होत नाही असा नाहीये त्रास होतो पण तो सहनशक्तीच्या पलीकडे नसतो कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये तुमचे पिरियड्स बंद करण्याचे इंजेक्शन तुम्हाला घेत घ्यावे लागतात त्याचाही त्रास आहे पण एक आपण विचार करू करा की महिला ह्या इनबिल्ड खूप स्ट्रॉंग असतात पिरियड्स असतात किंवा डिलिव्हरी असते ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्रास होतोच ना मग आपण ह्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्याचा भाऊ का करायचा त्रास होत नाही असं नाही आहे पण जर तुम्ही ठाम पद्धतीने त्याला सामोरे गेला तर तो, तो त्रास थोडासा कमी होतो आणि मला एक वाटतं की ज्या गोष्टी आपण कराव्याच लागणार आहेत आयुष्यामध्ये त्या रडून का करायच्या त्या हसून का नाही करायच्या कारण आपण जेव्हा कॉन्फिडन्सली एखादी गोष्ट फेस करतो तेव्हा त्यातला त्रास कमी होतो आणि आपल्या माइंडला पण एक मेसेज जातो काही झालं तरी आपल्याला हे फेस करायचं आहे त्याचप्रकारे रेडिएशन घेताना सुद्धा त्या भागातली स्किन निघणं हे प्रकार तो खूप नॉर्मली होतात मला दोन महिने मी कपडे घालू शकले नाही आयुष्यामध्ये आपण खूप जास्त कंप्लेंट करतो की माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे पण माझ्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये मला कळालं की जेव्हा तुम्हाला कपडे घालता येत नाही तेव्हा तुम्हाला कपडे घालायचं आपल्याला किती सुख नॉर्मल आयुष्यामध्ये असतं ते आपण विसरत असतो आणि ते मला त्या ट्रीटमेंटमध्ये कळालं आणि जेव्हा दोन ते तीन महिने मी कपडे घालू शकत नव्हते त्याच्यानंतर मी जेव्हा कपडे घातले तेव्हा डिझायनर कपडे घालण्याचा जो आनंद असतो तो आनंद मला त्या साध्या कपड्यांमध्ये मिळाला मी आ, एक महिलेला भेटले जी खूप डिप्रेस झाली होती सुरुवातीला ती काहीच बोलायला तयार नव्हती पण जेव्हा तिला मी बोलतं केलं तर मला खरंच इतकं आश्चर्य वाटलं की तिने शेअर केलं माझ्याशी की तिची सासू तिच्या नवऱ्याला तिला जवळ सुद्धा येऊन देत नाही ती म्हणते की माझा नवरा माझ्यावर फिजिकल रिलेशन ठेवत नाहीये का तर त्याला सुद्धा कॅन्सर होईल तिची सासू तिच्या मुलांना पण जवळ येऊन देत नाहीये मला वाटतं की आपण एकविसाव्या शतकात राहतो आणि अशा काही गोष्टी आपण ह्या बघतोय मला खूप आश्चर्य वाटलं जेव्हा एखाद्या कॅन्सर पेशंटला एक प्रेम हवा ते असतं तेव्हा ह्या फिजिकल गोष्टी कुठे येतात मला खरंच कळत नाहीये मी त्यांच्या जवळ गेली मी त्यांना मिठी मारली आणि त्यांचं मिठीमध्ये येऊन ते रडणं होतं की मला खरंच खूप वाईट वाटते की अशा काही धारणा समाजामध्ये कॅन्सरबद्दल आहेत कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये लोक केमोला खूप घाबरतात केमो म्हणलं की सगळ्यांना वाटतं ए के फोर्टी सेवन तर केमोबद्दलच्या एवढ्या चुकीच्या धारणा समाजामध्ये पसरलेल्या आहेत की केमो घेतल्याने अंगाची पूर्ण जळजळ होते आपल्याला खूप त्रास होतो तर असं काही नाही आहे मी माझ्या अनुभवाने सांगते की माझ्या पूर्ण केमो आणि रेडिएशन मी एकटी जाऊन घेतलेले आहेत तर जर मी एकटी येऊ शकते तर त्यात काहीच अडचण नाही आहे फक्त तुम्ही मेंटली स्ट्राँग राहा मेंटली स्ट्राँग राहिल्यानंतर तुम्हाला तो, तो त्रास तेवढा जाणवणार नाही मी असं म्हणत नाही की त्रास होत नाही पण असं नाहीये की ते सहन करता येत नाहीये तुम्ही पूर्ण स्ट्रॉंग पद्धतीने जर त्याला फेस केलं स्वतःची काळजी घेतली केअर घेतली तर तुम्ही त्यातूनही बाहेर पडता असाच मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे की एक प्रोफेसर होते आणि प्रोफेसरांना एक वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता आणि त्यांना परत कॅन्सर डिटेक्ट झाला त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर ते खूप डिप्रेशनमध्ये गेले की ते म्हणजे आता मी जगू कशासाठी मी किती अनलकी आहे की मला हा परत कॅन्सर झाला मी त्यांना सांगितलं की सर आपण अनलकी नाही आपण लकी आहे म्हणून आपल्याला कॅन्सर झाला ते म्हणले मॅडम तुम्ही असं कसं म्हणू शकता की आपण लकी आहोत म्हणून आपल्याला कॅन्सर झाला सर तुम्ही विचार करा की आजकाल आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो की कोणी डान्स करताना कोणी एक्सरसाइज करताना कोणी क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकनी जातात बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट होतात ते हार्ट हार्ट जाता अटॅकने जातात किंवा मध्ये जातात पण आज कॅन्सर हा डिझीज आपल्याला झाल्यामुळे आपल्याला एक सेकंड चान्स भेटलेला आहे की आपण ह्याच्यावर तो इलाज करू शकू उपचार घेऊ शकू तर आपण लकी नाही का आणि समोरून त्यांचा पण मला तोच रिप्लाय आला की हो मॅडम मी लकी आहे की मला कॅन्सर झाला मला दुसरा कोणता डिझीज झाला नाही आता मी कॅन्सर मुक्त होणार मी खूप लकी आहे जेव्हा आपण अवेअरनेससाठी अशी काही कामं करतो आणि अशा समोरच्या लोकांचे रिप्लाय येतात तेव्हा एक खूप आनंद होतो की आपण एक गरजेच्या ठिकाणी उभे आहोत आणि गरजेच्या ठिकाणी आपण काम करतो आहे माझ्या कॅन्सरबद्दल मी खूप कमी लोकांना सांगितलं होतं कारण लोकांच्या नजरेतल्या सिंपत्ती बिचारे हे मला पाहायचं नव्हतं पण त्या काळामध्ये एवढे काही विचार मनामध्ये चालू असतात की हे का झालं कसं झालं आणि हे कुठेतरी व्यक्त होणं मोकळं होणं खूप महत्वाचं असतं आणि मी त्याच्यामुळे माझी पूर्ण जर्नी माझी पूर्ण एक्सपिरियन्स मी पूर्ण लिहून काढले की मला काय वाटत होतं त्या वेळेस माझ्या मनात कोणते विचार चालू होते केमो घेताना काय प्रॉब्लेम येतात रेडिएशन म्हणजे काय कारण नॉर्मल लाईफमध्ये लोकांना ह्या माझ्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या तो मनात जे काही विचार आले ते कुठेतरी व्यक्त होण्यासाठी मी पूर्ण माझा हा प्रवास लिहून काढला आणि हाच माझा प्रवास एक पुस्तक रूपामध्ये आता येतोय ब्युटी ऑफ लाईफ डायरी ऑफ कॅन्सर सर्वायवल ह्याच्यामध्ये मी माझे पूर्ण एक्सपिरियन्स दिलेले आहेत की कॅन्सर पेशंटनी काय करावं आणि काय करू नये मी एकच सांगेल की ह्या पूर्ण कॅन्सर जर्नीमध्ये परत माझीच माझ्याशी ओळख झाली आयुष्याच्या चक्रामध्ये आपण स्वतःलाच विसरलेलो असतो आणि जेव्हा हो मला कॅन्सर झाला तर ते तेव्हा हो मला कळालं की मीच मला ह्याच्यातून काढू शकते तर माझ्या कॅन्सर जर्नीने परत माझ्यासमोर ती एक जुनी आशा उभी केली की जिच्यामध्ये हिंमत कणखरपणा होता आणि प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य होते शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल प्रॉब्लम इज प्रोग्रेस अगर तुम मुस्कुराना चाहते हो अगर तुम हसना चाहते हो तो दुनिया की कोई भी ताकत ताकद उसके लिए रोक नहीं सकती लाइफ इज ब्युटिफुल बी स्ट्रांग बी हॅपी मी जोश टॉकच्या माध्यमाने तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये अवघड नाही आहे मी आज पूर्ण माझ्या कॅन्सर जर्नी एन्जॉय केली हो तुम्ही खरं ऐकताय मी माझी पूर्ण कॅन्सर जर्नी एन्जॉय केली मग मुलांचे बड्डे असो माझं ऑफिस असो सिनेमा असो मी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या का तर मी ह्याच्याकडे खूप एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी बघितलं मला कॅन्सर का झाला मी हा कधीच विचार केला नाही उलट मी असा विचार केला की जर अशा काही गोष्टी माझ्याबरोबर घडतायत तर मी ह्याच्यातून बाहेर पडताना एक स्ट्रॉंग पर्सन म्हणून बाहेर पडेल तर कोणत्याही अडचणी जेव्हा आपल्या समोर येतात तर ते त्याची उत्तरं पण घेऊन येत असतात तर मी सगळ्या महिलांना एकच सांगेल स्वतःसाठी स्ट्रॉंग उभे राहा कॅन्सर बद्दल नाही आयुष्यात कोणत्याही येणाऱ्या अडचणी असतील तर त्यांना तुम्ही स्ट्रॉंगली फेस केलं तर त्यातून त्याची उत्तरं हो तुम्हाला स्वतःच मिळतात म्हणतात ना प्रॉब्लेम इज प्रोग्रेस आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी भेटून तुमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून जो स्टॉकनी मला तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली म्हणून मी जो स्टॉकची खूप आभारी आहे थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका